आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्येष्ठ मध्य चतुर्थीला म्हणजे दिनांक 9 जूनला दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरून निघालो. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे तुकोबांच्या आधी 5 दिवस शिवरायांचं प्रस्थान होतं आणि पुण्यामध्ये ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा यांच्या सगळ्यांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडतो. ज्याप्रमाणे दरवर्षी दशमीला सगळ्या संतांच्या पालख्या महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपुरामध्ये येतात, तसंच आम्हीसुद्धा पंढरपुरामध्ये दशमीला आलो. काल बऱ्याच गोष्टींच्या अडचणी होत्या, अडथळे होते, म्हणून आज इथल्या सगळ्या स्थानिक ग्रामस्थांच्या आग्रहाप्रमाणे आणि योजनेप्रमाणे आज आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी म्हणून इथं आलेलो आहोत. कधी वर्षापासून आपली हे 6वं वर्ष आहे शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचं. आज काय प्रोग्राम? नाही, आज दर्शन घेणं, शिवछत्रपतींना पांडुरंगाच्या चरणावर घालणं आणि त्यानंतर मग आम्ही परत आमच्या मार्गाने मार्गस्थ होणार. आम्ही तसंही मागच्या 5 वर्षामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत इथं काही थांबलेलं नाही आहे, बारस सोडूनच इथून निघत असतो. येताना वाहनं आलं का चालत? आम्ही पूर्णपणे हा प्रवास पायी केलेला आहे, कारण जर शिवछत्रपतींचा पायी पालखी सोहळा आहे तर तो पायीच झाला पाहिजे. प्रथा आणि परंपरा सगळ्या प्रकारचे नियम निर्बंध पाळून शक्य होतात या सगळ्याची आम्हाला खात्री होती. म्हणून आम्ही रायगडपासून पंढरपूरपर्यंत ना कोणत्या गावामध्ये वस्ती केली, ना कोणत्या घरी वस्ती केली, रस्त्याच्या खाली शेजारी झोपलो, झाडाखाली झोपलो, बंद पडलेल्या हॉटेलचा उपयोग करून घेतला, समाजामध्ये न मिसळता कोरोनाचा संसर्ग आम्हाला न होता किंवा आमच्यामुळे कोरोनाचा संसर्ग कोणालाही न करता अशी शिवछत्रपतींची पायी पालखी पादुका इथं पोहोचलेली आहे. प्रशासनानं तुम्हाला त्याची परवानगी दिली होती का? कसलीही परवानगी दिली नाही. दिनांक 28 मार्चला आम्ही प्रशासनाला पहिलं पत्र लिहिलं आहे. दिनांक 8 एप्रिलला महाराजांची पुण्यतिथी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, सांस्कृतिक कार्यमंत्री या सगळ्यांनासुद्धा पत्रव्यवहार झाला, ईमेल झाला. आत्तापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री, पोलीस महासंचालक यांचा आमचा 9 वेळा पत्रव्यवहार झाला आहे. जवळपास 13 खासदारांना भेटलो, 8-9 मंत्र्यांच्या भेटी झाल्या. आमदारांना किती भेटलो त्याची गणतीच नाही, परंतु कुणालाही सरकार पक्षामध्ये आणि विरोधामध्ये या विषयाची दखल घ्यावीशी वाटली नाही. शेवटी आम्ही सगळेजण रायगडाच्या अधिकारात रायगडाचे हुजरे म्हणून चालतो. आम्ही पायी चालायला सुरुवात केली आणि सुखरूपपणे इथं पोहोचलो. प्रशासनानं कोणीही तुम्हाला अडवलं नाही किंवा काही नाही? खरं सांगू, शिवछत्रपती दिनांक 5 एप्रिल 1663 1,25,000 सैन्यामध्ये घुसले होते आणि शाहिस्त्याचं हस्त करून बाहेर पडले होते. आम्ही सुद्धा त्याच शिवछत्रपतींना डोक्यावर घेऊन चालतोय. 3,500 पोलीस फारसा करू शकत नाही. अधिवेशन एक रायगडावर घ्यावा.